लिंबाचं झाड लावलं इकडं, हे कलमचं आंबा आहे, हे बघा कलमचं आंबे आणलं ते माझ्या घराकडे लावायला. पण कसं माहिती आहे का, हे बघू शकता. आणि हे बघा, हे आहे लिंबाचं झाड आणि ती शेवंती. अजून तुम्हाला दाखवा झाड एक मिनटं. आणि काही गुलाबाचं झाड आणलं आहे मी, म्हणजे माझ्या घराकडे लावाय आणली होती मी, पण तिथं कोण राहत नाही म्हणून सध्याला मी इकडं लावली झाड. बा तुम्ही स्वतः झाडं लावा, तुम्हाला कसं वाटते गुलाबाचं फुल कसं वाटते? मी का झाडं लावते, मला झाडं खूप आवडतात लावायला. गुलाबाचं झाड लावलंय आणि आता आंब्याचं झाड लावलंय. बघा कलमचं झाड आणलंय, म्हणजे लवकर म्हणजे लवकर ह्याला आंबे येतात. कोयरी म्हणजे खोबरी आंबा तिथं लावला बघा एक, ठीक आहे दिसत नाही तुम्हाला. हे बघा हे कोयरी आंबा कलमचं झाड आहे, कलमचं एक आता आणून लावलंय बघा मी. आणि शेवंती पण आणि लिंबू पण, लिंबाचं झाड पण आणलंय. आणि माझ्या इथं पण लावणार आहे मी, पण कसं आहे मला इथं लावू वाटली म्हणून इथं लावली मी एकदम, ठीक आहे. तर कसं वाटते तुम्हाला हे नक्की सांगा बघा. तिथं पण मी शेवंती लावली, ही लावली या. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चांगला कमेंट करा. कुणाकुणा मी आवडलं म्हणजे मी माझी ही लावलेली झाडं लावलेली म्हणता येस बघा. येसला म्हणलं येस मला आमच्या इकडे लावायची होती. हे फोटो काढ, फोटो काढला बघा. मी ते सो कसं वाटतं झाडं लावल्या भारी वाटते. ओम इकडे आपण झाडं कोणी आणली इकडे सांग. आमचा ओम बी आला बघा, ओम लाईचला, ओम सांगत लसत आहे ओम. चला आता मी एकदम रेसिपी तुम्हाला दाखवते. कसं वाटते गावाकडचं वातावरण बघा ना, किती छान वाटतंय ना, मस्त वाटतंय ना. असे झाडं तुम्ही पण लावा, मला पण खूप आनंद होतो झाडं लावल्यावर. मस्त पिकी एकदम, पण खूप ऊन आहे, ठीक आहे. चला बघूया, चला.